नमस्कार, केव्ही न्यूज 9+1 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मी भैरवी पाटील घेऊन येत आहे आजच्या ताज्या घडामोडी। रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। गेल्या 2 दिवसात रायगड जिल्ह्यात सरासरी 200 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला। सोमवार आणि मंगळवारी ही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्यात 24 तासात सरासरी 149 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यात श्रीवर्धन 239 मिलीमीटर, पनवेल 210 मिलीमीटर, उरण 215 मिलीमीटर, माथेरान 209, तर म्हसाळा तालुक्यात 215 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान या तुफानी पावसानं श्रीवर्धन तालुक्याला सर्वाधिक तडाखा दिला, त्यामुळे आधीच निसर्ग चक्रीवादळानं केलेलं नुकसान सहन करणारे श्रीवर्धनकर चांगलेच धास्तावले आहेत। शनिवारपासून समुद्राला उधाण आलं आहे। उधाणाचं पाणी आणि मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेल्या नद्या नाले यामुळे रायगड जिल्हा जलमय झाला आहे। पावसाचा जोर वाढत असताना बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची भात लावणीसाठी लगबग सुरू आहे, तर काही ठिकाणी राब वाहून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। 2 दिवस झालेल्या पावसामुळे वाहतूक आणि वीज पुरवठाही विस्कळीत झाला आहे। रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5000 गेली आहे, तर आतापर्यंत 150 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। कोरोनाचा विळखा ग्रामीण भागातही घट्ट होत असतानाच रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार महेश कळमकर यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली। त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं। तळोजा इथं एका कंपनीत कार्यरत दोघांना तर ठाणे पालिकेत चालक असलेल्या कर्जत तालुक्यातील एकूण 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। उरण पोलीस ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव झालाय। नावाशेवा पोलीस ठाण्यातील 2 कर्मचारी आणि न्यायालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। सुधागड तालुक्यातील परळी इथं एका तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कातील 2 डॉक्टरांसह 20 जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय। महाड शहर आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सोमवारपासून महाड तालुक्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकमुखानं हा निर्णय घेतला। महाड तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होते। लॉकडाऊनच्या नियमांचं पालन बाजारपेठेत होत नसल्यानं कोरोनाचा धोका वाढलाय। त्यामुळे 6 ते 13 जुलैपर्यंत महाडमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मुरुड तालुक्यातील मासेमारांच्या पदरी शासकीय मदत वाटपात निराशा आली आहे। शासनाकडून बोट आणि जाळ्यांच्या नुकसानी भरपाईपोटी केवळ 6,11,000 रुपये मदत मासेमारांना देण्यात आली आहे। मुरुड तालुक्यात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं। बागायतदारांप्रमाणेच मासेमारांच्या बोटींचंही नुकसान झालं। आगारदांडा, राजपुरी, कोर्ले, बोर्ली, पंचतन, नांदगाव, एकदरा आणि मुरुड इथं उभ्या असलेल्या 197 मासेमारांच्या होड्या एकमेकांना आपटून फुटल्या, तर जाळ्यांचंही मोठं नुकसान झालं। या मासेमारांना चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानी भरपाईसाठी आलेल्या निधीतून प्रशासनानं केवळ 6,11,000 रुपयांची मदत केली असून यात तुटपुंज मदतीबाबत नाराजी व्यक्त होते। महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम असून राजधानी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत। मुंबईनंतर पुणे, ठाणे, औरंगाबाद शहरही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत। राज्यात दररोज कोरोना साथीचे नवे उच्चांक नोंदवले जात आहेत। गेल्या 24 तासात राज्यात 295 कोरोनाबळींची नोंद झाली आहे, तर 7,074 नवे रुग्ण आढळले। राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा वाढतो आहे। आतापर्यंत 8,671 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर 2,64,000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। आतापर्यंत राज्यात 1,08,000 रुग्ण बरे झाले आहेत। मागील 24 तासात देशभरात 24,850 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत, तर 613 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक असून जागतिक स्तरावर भारत आता कोरोना रुग्णांच्या तुलनेत रशियाला मागे टाकून 3रा क्रमांकावर पोहोचणार असल्याचं दिसतंय। जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत 3रा क्रमांकावर असणाऱ्या रशिया आणि 4थ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्या रुग्णसंख्येत केवळ 600 रुग्णांची तफावत आहे। देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6,78,165 पोहोचली आहे, तर कोरोनामुळे 19,268 रुग्णांचा मृत्यू झालाय। गेल्या 2 वर्षात सोन्याचे भाव 55% वधारले असून येणाऱ्या दिवाळीपर्यंत सोनं 82,000 पुढे जाऊ शकतं असा अंदाज इंडिया बुलियन व ज्वेलर संघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। सध्या सोनं 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले, त्यामुळे तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव 82,000 वर गेल्यास आणखी वेगानं वाढ होईल। कोरोना संकटानंतर मंदीचं संकट जागतिक अर्थव्यवस्थेवर घोंगावते, त्यामुळे मंदी आल्यानंतर सोनं अजून महाग होण्याचा अंदाज व्यक्त होतोय। सध्या कोरोनामुळे सोनं उत्पादन ठप्प झालंय,
तर तस्करी बंद आहे, त्यामुळे सोन्यात एकतर्फी तेजी आहे। 2 वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 55% परतावा दिलाय। केंद्र सरकारने मोफत धान्य वितरण योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। याबाबत एक घोषणा 2 दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, मात्र केंद्र सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अट घातली आहे। रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक असेल अशांनाच केवळ पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोफत धान्य वितरण योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेसाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 31 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे। यानंतर ज्यांच्या रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक नसेल त्या नागरिकांना सरकारच्या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळणार नाही। कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत बायोटेकच्या माध्यमातून 15 ऑगस्ट पर्यंत लस येणार असल्याचं दिलासादायक वृत्त आहे। मात्र भारत बायोटेकवर सरकारकडून लस निर्मितीसाठी दबाव आणला जात असून पंतप्रधानांना 15 ऑगस्टच्या भाषणात मोठी घोषणा करता यावी यासाठी लस निर्मितीचा वेग वाढवण्यात आल्याचा आरोप माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केला आहे। कोणतेही संशोधन हे आदेशांवर चालत नाही, त्यासाठी आवश्यक तो वेळ दिला जायला हवा। मात्र पंतप्रधानांना मोठी घोषणा करता यावी यासाठी ICMR कडून भारत बायोटेकवर दबाव आल्याचं येचुरी यांनी म्हटलं। आज घरोघर गुरुपौर्णिमा साजरी होत असताना अनेक ठिकाणी ऑनलाईन सत्संगाचं आयोजन केल्याचं पाहावयास मिळालं। गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी गुरुपूजन केलं जातं, त्यासाठी भाविक भक्तांची त्यांच्या आध्यात्मिक गुरूंच्या मठ किंवा आश्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। यंदा लॉकडाऊनमुळे प्रवास करून गुरुपूजनासाठी उपस्थित राहणं भक्तांना शक्य नसल्यानं अनेक संस्थांनी ऑनलाईन पाद्यपूजन आणि सत्संगाचं आयोजन केलं होतं। लॉकडाऊनमुळे सगळ्या शैक्षणिक संस्था अनेक प्रकारचं प्रशिक्षण ऑनलाईन सुरू आहे। या काळात मोबाईल यानंच गुरुचं स्थान घेतल्याचंही दिसतंय, त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रातील गुरुपूजनासाठी मोबाईल आणि इंटरनेटचा आधार भक्तांना घ्यावा लागतोय।